समाजसेवा हा आमच्यासाठी राजकारणाचा मूळ पाया आहे. प्रत्येक समाज घटकाच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आमचे काम लोकांच्या साथीने सुरू आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणाचीही प्रगती थांबू नये या दृष्टीने उपक्रम राबवत आहोत. आगामी काळात ग्रामीण भागातही पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे मुलामुलींना गिरवता यावेत या दृष्टीने प्लेग्रुप सुरू करीत आहोत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियमित निधीही उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती प्रियदर्शनी सुतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिली. आंबे तालुका शिरपूर येथे महिला बचत गटांच्या कामकाजासाठी नियोजित द्वेता पटेल सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोमवारी तारीख 11 रोजी करण्यात आले. खड्डाफळी पाडा येथे तपन पटेल स्मृतीवनाचे फलकनावरण वृक्षारोपणही पटेल कुटुंबाच्या हस्ते करण्यात आले. कृतीबेन पटेल मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या संयोजक द्वेता पटेल शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन जिल्हा परिषद सभापती कैलास पावरा सदस्य योगेश बांदल जयवंत पाडवी रमण पावरा माजी सभापती सत्तारसिंह पावरा पत्रकार सुभाष कुलकर्णी माजी उपनगर अध्यक्ष मोतीलाल माळी वासुदेव देवरे आंबे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश माळी बाजार समितीचे संचालक कृष्णा पावरा सरपंच मीनाक्षी पावरा प्रीतम पावरा जगन टेलर कमलबाई महाजन उपसरपंच शिवाजी पावरा ग्रामसेवक व्ही पी भोई खामखेडा येथे सरपंच ऋषिकेश पावरा धीरज देशमुख आदी उपस्थित होते. ग्रामीण भागासाठी प्लेग्रुप. श्री पटेल म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांना घरातील कामे सांभाळून शेतीकडेही लक्ष देणे भाग पडते. अशावेळी लहान मुलांना अक्षर ओळख व अन्य शिक्षण संस्कार करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आंबे येथे अद्ययावत प्लेग्रुपची स्थापना केली जाईल. तेथे शिक्षणासह अद्ययावत खेळण्यांचीही व्यवस्था केली जाईल. त्यामुळे पूर्व प्राथमिक अवस्थेतच मुलांचा अंक अक्षर ओळखीचा पाया पक्का होईल. प्रशिक्षणातून सक्षमीकरण. द्वेता पटेल म्हणाल्या की शासकीय प्रशिक्षणाचा स्थानिक महिलांना लाभ मिळवून दिला जाणार आहे. नवी कौशल्ये आत्मसात करणे असलेल्या कौशल्यांना तांत्रिक प्रशिक्षणाची जोड देणे गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे अशा कार्यपद्धतीतून महिलांचे सक्षमीकरण साध्य केले जाणार आहे. सुभाष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानलेत. तो चांगल्या ठिकाणी पिकवला तर त्याचा आंबा होतो, नाही तर तो नासका होऊन जातो. आंब्या गावाने इथल्या नेतृत्वाने पटेल परिवाराच्या उभेमुळे ही कैरी पिकवली म्हणून त्याचा गोड आंबा झालेला आहे. आणि त्या गोड आंब्याचाच एक चव म्हणून आज द्वेता दिदी पटेल हॉल याचा आज भूमिपूजन झालेला आहे. गवर्नमेंट के अंडर जो कोर्सेज होती है, स्टिचिंग होती है, एम्ब्रॉयडरी होती है, मुझे वैसी कोर्सेज चालू करनी है. तो वो जाएगा जो एक साल का भी बच्चा जब तक स्कूल में एडमिशन नहीं दी बोहरा जी, वो यहीं पढ़ेगी, यहीं पढ़ेगा. और उसको प्ले स्कूल बोलते हैं अपन, जिसमें उसको नाश्ता भी मिलेगा तो वो भरपूर भोजन खाएगा, क्योंकि अपन खिलाएंगे तो खाता नहीं मालूम. घरात आई बिचारी किती जेवण दिलं असेल तर ती जेवण करत नाही. पण शाळेमध्ये 10-15 मुले चालू हो जाएगा. एक अच्छा योजना आहे, उसके अंदर ध्यान दिया तो बच्चे पढ़ने की आने की इच्छा प्रकट होती. वहां खिलौने से लेके, क्योंकि आज खिलौने बहुत महंगे हो गए, वहीं स्कूल में खिलाएंगे, वहीं सब कुछ होगा. तो आप सबने बच्चियां ध्यान देखिए, ये आपका काम है. हम लोग आपको सुपुर्द करेंगे, मेरा सब देखरेख रहेगा. आप सबने करना, इतना ही बोलना चाहता हूँ. मैं जानता था कि उसको आइए और उस हिसाब से उसको यहाँ मन लग गया. और उस वक्त कोरोना जब चालू हुआ तो महाजन वकील साहब वो यही एरिया में कोरोना में एक साल ये एरिया में घूमती रही. और क्या तकलीफ है हमारी बहनों की, हमारी आने वाली बहुएं और बेचारे जुड़े हमारे दादी वगैरह माँ हमारी समान, उनको क्या क्या तकलीफ हुई वो उसने जानकारी ली और उसने ये काम अभी चालू किया. बोराडी में अभी सता दादा तिथे जापन आता फार मोठा जाने आता 14 तारखेला ओपनिंग आहे. और वहाँ ट्रेनिंग बच्चियों को सब लोगों को देना है. और गवर्नमेंट की स्कीम भी खुद लेकर आई, मेरा उसमें वकील साहब कोई लेना नहीं है, फोन नहीं सिंगल हो गई. तो वो सब परमिशन है जो गवर्नमेंट की होती वो लेकर आ गई. कहने का मतलब जब दिल में होता है तो सब कुछ हो सकता है.
और जब वो पढ़ने के बाद बॉम्बे में रहने के बाद उसका बचपन वहाँ जाने के बाद यहाँ आने के बाद उसको मुझे लगा कि उसमें कुछ करना है। अभी हम रास्ते में आते आते मेरी वाइफ कृति और हम दोनों बोले कि शादी होने के बाद क्या करें, वो मत चिंता करो, बोले मेरा नजरिया ही रहेगा। तो जिसको समाज का एक करना, जिसको समाज के लिए कुछ देना लगता है, जिसको कुछ आने के बाद में भगवान ने जब अपने को यहाँ जन्म दिया तो कुछ आके कुछ करके जाना, उस वो विचारों से वो आएगी।